अरे तिकीट तर मिळू दे मग दिल्ली का, आता सध्या गल्लीतच आहे आपण, गल्लीच्या गोष्टी बोलू मोदी, लोकशाही आहे का, कोणी कुठे उभा राहू शकतो, पक्षच उभा राहतो, मला त्याची काही कल्पना नाही. शिंदे गटाचे गोडसे साहेब ते प्रयत्न करतात, आता ते सिटिंग MP आहेत, प्रयत्न करणं चूक अजिबात चूक नाही. नागरिक प्रेमापोटी असं म्हणतात की भुजबळ साहेबांनी येऊला सोडून नाशिक लोकसभा लढू नये, आम्हाला पोरकं करू नये. बर ठीक आहे पुढे. अरे इथेच आहे म्हणा, कुठे गेलो तरी येवल्या आणि मी आमचं प्रेम एकमेकाचं कधीच कमी होणार नाही आणि कामामध्ये सुद्धा कसूर होणार नाही कुठे असतो तरी. दिल्लीतून प्रयत्न करण्यासाठी दिल्लीतून प्रयत्न हे बघा. अरे तिकीट तर मिळू दे मग दिल्ली का, आता सध्या गल्लीतच आहे आपण, गल्लीच्या गोष्टी बोलू. मोदींचा एक दौरा 25 कोटीचा होतो, जनतेचे पैसे मला काही कल्पना. प्रचार करतोय आता ठीक आहे, हे बा आता निवडणुका आलेल्या आहेत, कोण काय आरोप करेल त्याला काहीही सांगता येत नाही. बाकी राष्ट्रपती असतील, प्रधानमंत्री असतील, असे महत्त्वाचे व्यक्ती असतात काय, त्यांच्या जाण्या येण्याचा विमानाचा वगैरे हा खर्च जो इतरांपेक्षा जास्त असतो, त्यांचं प्रोटेक्शन वगैरे, आता त्याच्यावर पण तुम्ही टीका करायला लागलं तर कसं होईल. काल वंचितने त्यांची उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, त्या जागांवर काँग्रेस किंवा गटाचा नाव होता, तिथे देखील त्यांनी काही ठिकाणी उमेदवार दिले. लोकशाही आहे का, कोणी कुठे उभा राहू शकतो, पक्षच उभा राहतो, मला त्याची काही कल्पना नाही. मला काही कल्पना नाही आहे, तो प्रश्न त्यांच्यासाठी आहे ना, माझ्यासाठी नाही. ओके, या दोन्ही मंत्र्यांनी पुन्हा एकदा नाशिकच्या जागेवरती दावा केलेला आहे, त्यामुळे नाशिक संदर्भातच माहितीचे काही जो पेच आहे तो कुठेतरी अडलेला आहे असं वाटतंय. हे बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, शिंदे गटाचे गोडसे साहेब ते प्रयत्न करतात, आता ते सिटिंग MP आहेत, प्रयत्न करणं चूक अजिबात चूक नाही. भाजपचे जे आहेत 100 नगरसेवक आहेत, 3 आमदार आहेत, प्रयत्न करणं अजिबात चूक नाही, त्याचं मला अजिबात दुःख सुद्धा नाही. फक्त एवढंच सांगतो, ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याचं काम आम्ही सगळे मिळून झटून करू. खरं संपला विषय घोषणा झाली तर प्रश्न मी मग कधी उत्तर देत नाही ना, झाली तर तुम्हाला बोलून. परत साहेब नाना पटोले यांचं भाजपच्या काही नेत्यांची छुपा संबंध आहे असं टीका प्रकाश आंबेडकर. मला काही कल्पना नाही, मी आपला नाशिक येऊला तुमच्या बरोबरच असतो जास्ती, त्याच्यामुळे तिकडे काय चाललं मला काय कळत. काल वंचित निकाल उमेदवार